मराठवाड्यातल्या दुष्काळानं जगणं कठीण केलंय. प्यायला पाणी नाही आणि हाताला काम नाही. अशा गंभीर परिस्थितीत होरपळणाऱ्या मराठवाड्यातल्या नागरिकांची पावलं गावातून निघू लागली आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडच्या माळरानावर वसलेल्या हिरानगर तांड्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. 1100 लोकसंख्या असलेल्या हिरानगर तांडा इथून तब्बल 300 जणांनी कामासाठी बाहेर गावची वाट धरली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की हिरानगर तांड्याच्या महिला सरपंच राजश्री राठोड यांनीही कामासाठी मुंबई गाठली. महिला सरपंचानं कामासाठी गाव सोडल्याची बातमी पसरताच प्रशासन खडबडून जागं झालं. सूत्र वेगानं हलली आणि महिला सरपंच राजश्री राठोड पुन्हा गावात परतल्यात. पाणी नसल्यामुळे बिलकुल त्यांनी जॉब बाहेर जाऊन करतात आणि इथं आल्यावरती त्यांना पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाणी पियाला भेटत नाही, आंघोळीला पाणी भेटत नाही. ह्याच्यासाठी त्यांनी पोटाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी बाहेरगावी पुण्याला मुंबईला जॉब करतात. त्यांनी दुष्काळामुळे गावातल्या तरुणींची लग्न जुळेनाशी झाली आहेत. गावात 2 वर्षांपासून ना सनईचे उघडे वाजलेत ना कुणाच्या दारात मंडप सजलाय. मजुरीच नसल्यामुळं पैसा जमा होत नाही आपल्याकडं, त्यामुळं मुलीचं लग्न रुकलो. आलेला माणूस समजा पाहून जातो, हा पैसा पाहिजे पाहिजे म्हणतात ते गाडी आपण जे नियम आहे त्यांचं तसं करतात ते. पण आपल्याकडं परिस्थितीनुसार ना नसल्यामुळं आपलं काही लग्न करता येणार गेले, त्यामुळे लग्न आपलं रुकलो. दुष्काळानं मराठवाड्यातली जनता तहानेनं व्याकुळ तर झाली आहेच, मात्र काम नसल्यानं मोठं संकट त्यांच्यावर ओढवलंय. त्यामुळं या दुष्काळग्रस्तांसाठी सरकारनं तातडीनं उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.